लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। ओम गणानांत्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्। गणरायाचं स्वरूप हे आनंदमय आहे। अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, असं माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटलंय। अकार चरण युगुल, चरण म्हणजे पाया, पाया म्हणजे ज्याच्यावरती आपण उभे असतो तो। उकार उदर विशाल, उकार म्हणजे जो ओंकार स्वरूपातला उकार, परंतु तो आपल्या शरीराचा मधला भाग, त्या मधल्या भागाला आपण उदर असं म्हणतो। आपण भोजन करण्यापूर्वी एक श्लोक म्हणतो, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, म्हणजे आपलं पोट भरणं किंवा भूक लागणं आणि त्या उदरामध्ये आपण जे ग्रहण केलंय त्याचं पचन होणं। आता या सगळ्या गोष्टींचा गणरायांशी कसा संबंध आहे ते पहा। उकार उदर विशाल, उकार म्हणजे शरीराचा मधला भाग, जसं ओंकाराचा मधला भाग। या उदरामध्ये जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे, भक्षण केलेलं आहे, त्याचं पचन करणं ही क्रिया ही कुणाकडे आहे, तर अग्निनारायणाकडे। आतमध्ये आपल्या जठराग्नी प्रस्थापित होतो आणि अग्निस्वरूप हे गणरायाचं एक स्वरूप आहे। आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण आरोग्यशास्त्राचा विचार करतो त्यावेळेला ज्या वेळेला पोटामध्ये आपण घातलेलं अन्न पचन होतं तेव्हा त्या पचनाच्या नंतर विविध ठिकाणी ते अन्न वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पोचवलं जातं। गणरायाची जेव्हा आपण प्रार्थना करतो, उपासना करतो, त्यावेळेला ते अन्न पचनाची शक्ती आपल्याला विलक्षण प्राप्त होते। म्हणून उकार उदर विशाल असा आपण जेव्हा विचार घेतो तेव्हा त्या गणपतीचं आपण जसं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला, म्हणजे ते गणराय अन्न पचन करणारे आहेत कारण त्यांचं एक स्वरूप विष्णू आहेत, असा त्यातला व्यापक अर्थ आहे। आपण या गणरायांचं वर्णन करत असताना नेहमी लंबोदर असं त्याचं एक नामकरण करतो। मग लंबोदर म्हणजे प्रघात असा की त्याचं पोट मोठं आहे। लोकांना असं वाटतं की आपली जी काही पातक होतात, जी काही आपल्याकडनं क्लेशदायक कृत्य होतात, त्या सगळ्यांचं ग्रहण महाराज करतात, गणराज करतात, म्हणून त्यांचं उदर विशाल झालं। तर त्यामुळे तसं उदर विशाल न होता पचन करणारी देवता म्हणजे पचाम्यहम, जे भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलंय तो संबंध अगदी तंतोतंत गणरायांशी जोडला जातो, असं हे गणपतीच्या लंबोदर या रूपाचं वर्णन आहे। मंगलमूर्ती मोरया। लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी।